नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. विशाल पाटील सातपाटी. तर आज आपण चाललो खोल समुद्रात पॉम्पेट फिशिंग करायला. पाहिले असेल मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या बोटी वारा वाजल्यामुळे घरी आलेल्या. आज आम्ही 10 ते 12 दिवसानंतर समुद्रात चाललो. पाहूया पुढे. पाहू शकतो मित्रांनो, वाराचा वेग कमी दिसत नाही, लाटांच्या वेदना कमी दिसत नाही, तरी आपण खोल समुद्र दिशेने चाललो आहोत मित्रांनो. आपल्या बाजूला आहे समर्थ कृपा बोट, ती देखील आपल्यासोबत खोल समुद्र दिशेने चालले आहेत आणि ती लाटांच्या वेदनावर कसे आलते बघा मित्रांनो. पाहूया मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आपण चाललो खोल समुद्रात. आज वारा पण भरपूर आहे आणि लाटांच्या वेदना पण भरपूर आहेत. आपल्याला 100 ते 150 मीटर जायचं आहे. आपण किती पोहोचणार आहे ते पाहूया आणि खोल समुद्र जाऊन आज मासेमारी कसे करणार वाऱ्या आणि लाटांच्या वेदनामुळे ते पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो. माझा राजा दर्या राजा समुद्र जाण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. बाजूला आपली साईकृपाबोट आहे, ती पण देखील चालत आहे आणि वाऱ्याचा वेग कमी होत नाही आणि लाटांची वेदना पण कमी होत नाही. तरी देखील आपला पोली बांधव खोल समुद्र जाण्यासाठी मार्गदर्शन शोधतो. चला पाहूया पुढे. चला पाहूया मित्रांनो, आपण आपल्या लोकेशन नंबरवर आले आहोत. आपल्या बाजूला आहे वैशाली बोट. पहिला झेंडा टाकला आहे आमच्या वैशाली बोटीने. पाहू शकता तुम्ही. आता आपण आपल्या लोकेशन नंबर आला आहोत आणि आपली पहिला झेंडा टाकत आहोत. टाक रे मित्रा. पाहूया झेंडा आपला पहिला गेला आहे आणि इकडनं जाळे टाकायची सुरुवात करीत आहोत. चला मित्रांनो, जाळे टाकण्यास सुरुवात झाले आहेत. पाहूया मित्रांनो. आता टाकत आहोत दुसरा झेंडा. वारा असल्याने झेंडा टाकायला देखील जमत नाही. पाहूया मित्रांनो. आज वारा देखील भरपूर आहे. टाकून झाले. टाक रे शेवटचा तुकडा टाकून दे रे. शेवटचा गोळा देखील टाकलेला आहे. आले सर्व टाकून झाले. आपली पाचवी निशाणी आहे. पाचवी निशाणी आपली जवळ आली. पाहिला मित्रांनो, आपण आता 5 झेंडे उचलून झाले आहेत. आज वारा देखील भरपूर असल्यामुळे झाली उचलताना पण खूप टाईम होणार आहेत. पाहूया काय मासे तर पापलेट आला आहे. तब्बल आपली झाला 50 ते 55 झाला उचलले आहेत. 30 ते 35 झाला बाकी आहेत. आणि शिंगारेली बघा. पाहूया शिंगारल्या कसा जिवंत शिंगारे आला. खेच नाही चालू आहेत. आपण आता किती मासे आले ते पाहूया. 50 झाल्याची
शिंगाले आले, दाखव तुम्हाला शिंगाले किती मोठे आहे, किती मोठे शिंगाले आहे बघा, जाळीमध्ये कशी गुंतून झाली आहे बघा, आपल्याला काढायला देखील जाळी फाडायला लागेल, हा बोलतो बघा, पाखड आली बघा, दोन पाखड आले, पाखडाची जोडी आली बघा, पाहूया कसा, दोन पाखड आलेत बोल, आपल्याला संध्याकाळची वाटतं 7 ते 8 वाजायला येतील जाळी उचलायला, पाहूया एक सरगा आला आहे ओपरीवर, दाखव सर मोठा दाखव, तुम्ही दाखव सरका बघा, किती मोठा सरगा आहे बघा, बघा काढला आहे सरगा, आता म्हणजे किती मोठा आहे, हा किती मोठा आहे बघा, जिवंत सरगा आहे, औषध तुम्ही पाहूया मित्रांनो, शार्क मासा दाखव असा फिर, लहानचा शार्क मासा आहे, छोटी मुशी पाहूया, आपल्याला 50 ते 55 झालीची किती मासे भेटले बघा, एक छोटा शार्क आहे आणि चप्पल मासे पाहूया, एक कॅरेट भरला आहे, पॉपलेटचा एक कॅरेट भरला आहे, कॅरेट आणि बाजूला आहे दोम मासा पाहूया, मिक्स मावरा पण बाजूला आहे, दाताळ शिंगाळी आणि शिंगाळी बघा जिवंत आहे, पाहिले असेल आपण वारा आणि लाटांचा वेग असेल तरी आपण समुद्रात आलो, मासे आज भरपूर कमी प्रमाणे भेटले आहे, पाहिले असेल मी आज 50 जालीचा एक कॅरेट झाले आहेत, पावी अजून 30 जाली बाकी आहे, सरगे चालू आहेत, एक चालू आहे, पाहूया संध्याकाळपर्यंत किती मासे जमतात आणि किती कॅरेट होतात, संध्याकाळी आपल्याला पूर्ण व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल, पाहूया आणि पिवळी शिंगाळी कशी जाळीमध्ये कशी अडकले बघा, मला वाटते जाळ फाडून सुद्धा त्याला काढायला लागेल, मिक्स मावरा चालूच आहे, दुमा मासा काठी शिंगाळी आज पापलेट कमी प्रमाणे आहेत, शिंगाळी काठी पाखट मिक्स मावरा चालू आहे, लहान साईजचा शिंगाळा आहे, जिवंत सरगा आहे, मोठा सरगा आहे, हालचाल कसं करतो बघा, होऊया त्याला टाकतो कॅरेटमध्ये, पाहिला मित्रांनो चप्पल मासा देखील आपल्या जाळीला आला आहे, पाहूया देखील झाला आहे आणि हा कॅरेट बर्फाचा कोथरूम असतो त्यामध्ये टाकला तो कोथरूममध्ये टाकून ऑपरेट पूर्ण पॅकिंग केलं आहे ते बघा, बर्फ देखील मारला आहे पूर्ण, एक कॅरेट खाण्यामध्ये टाकतो हा, पॅकिंग चालू आहे, ऑपरेटची पॅकिंग खाली बर्फ मारला आहे आणि त्याच्यावरती पापले टाकले आहेत, परत त्याच्यावर पुन्हा बर्फ मारला जाईल, एक कॅरेट टाकलेला आहे पापलेटचा, पाहूया मित्रांनो पॅकिंग चालू आहे, पाहूया मित्रांनो झाला उचलायची बाकी आहेत आणि झाली सर्वी देखील पडली आहेत, शिंगाळी लागले आहेत बारकू जरा सगळी दाखव, मित्रांनो बाकी लोक सर्व लवकर जाळी घेतल्यामुळे आज सर्व खुश आहेत,
सरकी कसं दाखवतात बघ रमेश भाई, सरका दाखव कसा मोठा आहे, किती मोठा आहे. ओके चा लवकर लवकर घेता सरकी चालूच आहेत. एक आणि दुसरा पण बघूया, पाहूया पुढे काय येतो. किती मित्रा आला सरकाला. एक दोन मोठा सरकार आहे, मोठा सरकार आहे. किती चालूच आहे, तिकडे पण एकार आहेत. पाहूया मित्रांनो शेवटच्याला मोठी शिंगाली आली आणि शेवटचा लुजलून झाला आहे आणि बाकी रेली फक्त बावटी. ही शेवटची चार बावटी म्हणजे शेवटचा शिंदा. शेवटची झाडाला लागले शिंगाली आणि काकाने दाखवली शिंगाली. दाखव का शिंगाली पण आहेत बाकी शिंगाली. सर्व बागी झाली घेऊन झाले आहेत आणि सर्व बागी आता साफसफाई करते बोटीची. बर्फ देखील काढायची सुरुवात केली आहे प्रवीण कोलेनी. पहिले मित्रांनो बर्फाचं काम देखील चालू आहे, पॅकिंगचा सर्गे पॅकिंग चालू आहेत. पाहूया आणि ह्या बाजूला बर्फाचं काम चालू आहे, बर्फ काढण्यात देखील चालू आहे. मिक्स मावरा आहेत आणि अर्धा कॅरेट पॉपलेट आहेत, हे पॅकिंग केलं आहे. आपला नजारा कसा बघ, संध्याकाळचा नजारा छान आहे. तुम्ही बर्फ कशा प्रकारे मारा जातो बोटीमध्ये मासे खराब न होण्यासाठी. दुसऱ्या कॅरेटमधले पॉपलेट टाकतो आणि त्याच्यावर पूर्ण बर्फ मारा जाईल. पाहूया मित्रांनो कशी कोल्यांची मेहनत असते. पाहिला मित्रांनो आपण समुद्र येताना वारा आणि लाटा उंच समुद्री आपण समुद्र कोण दिशा मार्गाने आपण आलो आणि आपल्या लोकेशनवर जाऊन आज झाली टाकली. झाली टाकल्यानंतर आपल्याला मासे पण आज पूर्वीप्रमाणे भेटले. आपले कोळी बांधला खूप नुकसान झालं आहे. आपले बघी 15 बागी असतात, प्रत्येक बागीला 12 ते 15 हजार पगार असतो. असे मासे कमी भेटले तर भरपूर आपले दुष्कान आहेत कोळी बांधवांचे. आणि तुम्हाला माहीत असेल मी पण बागीच आहे, मला पण 10 ते 15 हजार पगार असतो. 22 तास प्रवास करून खोल समुद्र आलो आणि डिझेल बर्फ राशन या इत्यादी सामनाचा पण देखील खर्च पण नाही सुटला. मित्रांनो असे प्रकारे मासे भेटले कमी प्रमाणे तर आमचे खोली बांधवाचे नुकसान आहेत. म्हणजे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि एक शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गुराई.